नमस्कार, आपलं परत एकदा स्वागत आहे रोहित टेक्निकल या चॅनलवरती. जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. आपल्या चॅनलवरती जॉबच्या व नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला भेटतील. आज आपण 3261 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, SSC मार्फत सुटलेली. त्याबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेणार आहे. पात्रता 10वी 12वी व पदवीधर असणार आहे. तर आपण ऑनलाईन गुगलवरती सर्च करूया SSC होम स्टाफ सिलेक्शन कमिशन या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत जी ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहे. जर आपण पहिल्यांदा त्या वेबसाईटवर आला असाल तर आपण न्यू रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करून ही पूर्णपणे माहिती आपण भरून घ्यायची आहे. या 3 स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. ही पूर्णपणे तिन्ही माहिती भरून झाल्यानंतर आपण लॉग इन करूया. तर आपण सगळ्यात आधी होमपेजवर येऊया. होमपेजवरती आल्यानंतर आपण लॉग इनवरती आपलं युजर नेम आणि जो आपण पासवर्ड आपल्यास भेटला असेल तो पासवर्ड आपण इथं एंटर करूया व कॅप्शन बार फिल करूया. कॅप्शन पूर्ण भरून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये एंटर झालो आहे. यानंतर आपण इथं खूप साऱ्या SSC मार्फत सुटलेल्या भरतीबद्दल आपण इथून पाहू शकता. तर आपणास या फॉर्मबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन जर डाउनलोड करायची असेल तर नोटिफिकेशन या ऑप्शनवर आपण क्लिक करून इथं आपण SSC स्टाफ सिलेक्शनमार्फत सुटलेल्या ज्या भरतीबद्दल आहे ती पूर्ण आपण इथून भरती पाहू शकतो. ह्याच पद्धतीने त्याच हँडीकॅपसाठी किती जागा आहेत किंवा टक्केवारी, SC ST OBC यांच्यासाठी किती वर्षाची सूट आहे, ही पूर्ण माहिती आपण आपल्या ह्या PDFमधून पाहू शकता. ही PDF आपण डाउनलोड करून पूर्ण माहिती वाचून आपण आपला फॉर्म ऑनलाईन भरू शकता. तर आपण आता परत एकदा होमपेजवरती येऊया. होमपेजवरती आल्यानंतर साईटला असलेल्या आपण पाहू शकता की वरती एक मॉडिफाय म्हणून ऑप्शन आहे. जर आपण कोणती पण आपली माहिती जर चुकली असेल फॉर्म भरताना किंवा कोणती करेक्शन करायचं असेल तर आपण एडिट या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपला फॉर्मची माहिती करेक्शन करू शकता. ह्याच पद्धतीने आपणास ह्या पहिल्या पोस्टमध्ये XTR मध्ये आपणास फॉर्म भरायचा आहे. जर आपण फॉर्म भरायचा असेल तर आपण साईडला असलेल्या आपला या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये असणारी पूर्णपणे माहिती आपण भरून घ्यायची आहे की आपण कोणत्या ठिकाणचा आपणास फॉर्म भरायचा आहे, कोणते एरिया आहे. ते पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण आपली एक्झाम सेंटर इथून सिलेक्ट करायचे आहे. आपण आपल्या जवळील एक्झाम सेंटरची 3 नावं इथे सिलेक्ट करायची आहे. माहिती पूर्णपणे सबमिट झाल्यानंतर जर आपण याच्या आधी कधी एक सर्व्हिसमॅन कधी SSC मार्फत काम केलं असेल तर क्वालिफिकेशन हे पूर्णपणे आपण आपल्या हेतूनुसार की कोणते पदासाठी कोणतं काम आहे ते सिलेक्ट करून ही पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपण आपले सिग्नेचर व फोटो इथे अपलोड करायचा आहे. आपणास जर फोटो व सिग्नेचरचे साईज कमी करायचे असेल तर आपण नवीन वेबसाईटवरती आता येऊया व त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. आल्यानंतर आपण इथून आपला फोटो अपलोड करून त्याची साईज कमी व जास्त करू शकता. त्यानंतर पूर्णपणे हे झाल्यानंतर आपण डाउनलोड करून आपल्या फॉर्मवरती त्यांची फोटो अपलोड करू शकता. जर हा फोटो 23/7/2021 नंतर काढलेला असेल तर येस या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. ॲग्री केल्यानंतर त्यानंतर आपण कॅप्शन बार फिल झाल्यानंतर आपण आपला एकदा फॉर्म परत एकदा चेक करायचा आहे व सबमिट करायचा आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.